सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग देशातील 150 देशांसह भारतात देखील वाढत आहे. प्रशासनाकडून पूर्ण खबरदारीही घेतली जात आहे. ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. मात्र कोणतीही खात्री न करता काही नागरिक विनाकारण अफवा पसरवत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सध्या कोपरगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची अफवा केली जात आहे. त्यामुळे नागरिक ही संभ्रम अवस्थेत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की परदेश दौऱ्याहून आलेल्या 3 संशयित रुग्णांची चाचणी केली असून काहीही आढळलेले नाही. तरी नागरिकांनी अफवा पसरू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. काही बाधित रुग्ण आहेत कोरोनाचे, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं, नक्की आहे का काय आहे अफवा आहे? नाही, कोपरगाव शहरामध्ये ज्या काही आता अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, नगरपालिकेचे अधीक्षक या सर्वांची आत्ताच बैठक घेण्यात आलेली आहे. त्यांच्या सर्वांच्या बैठकी घेतल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की कोपरगावमध्ये एकही करोनाचा संशयित रुग्ण नाही आहे. त्याच्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि अफवा पण या ठिकाणी पसरू नये असं प्रशासनातर्फे या ठिकाणी मी आवाहन करत आहे. नेमकं आपण बाहेर देशातून जे लोक आपल्याकडे या ठिकाणी कोपरगावमध्ये आले होते त्या सर्वांची तपासणी आपण नगरला या ठिकाणी केली होती आणि त्या तपासणीमध्ये कोणालाही या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्ण म्हणून कोरोनाचं आढळून आलेलं नाही. किती लोक होते तपासणीला? त्याच्या तपासणीला आपण जे पाठवले ते 3 लोक आपल्याकडे जे या ठिकाणी होते त्याच्यामध्ये एकही संशयित रुग्ण या ठिकाणी आढळलेला नाही. अशा प्रकारे आपण जे काही बैठका घेतल्या त्याच्या अनुषंगाने जो काही आपण या ठिकाणी अनुमान काढत आहे कोपरगाव तालुक्यामध्ये एकही संशयित रुग्ण या ठिकाणी नाही असे प्रशासनातर्फे मी या ठिकाणी आवाहन करत आहे आणि जाहीर लोकांना या ठिकाणी सांगत आहे. त्याच्यामुळे कोपरगाव तालुक्यातील तमाम नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका. अफवा पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका. कोणालाही वैयक्तिकरित्या या ठिकाणी फोन करून किंवा वैयक्तिकरित्या एखाद्याला टार्गेट करून त्यांच्याबद्दलसुद्धा चुकीच्या या ठिकाणी गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करू नये. अशा गोष्टी करताना जर कोणी या ठिकाणी आढळलं तर शासनाने जे काही आदेश या ठिकाणी पारित केले आहे त्याच्या कलम 188 अंतर्गत संबंधित व्यक्तीवरती या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्व नागरिकांनी या ठिकाणी नोंद घ्यावी. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.